ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, भिजलेल्या या संध्याकाळी हिरवी चिंब अशी पायवाट, बांधावरून चालताना मला आज भूतकाळ आठवतोय, धबधब्याच्या ओढ्यातून आज मी चिल्ली पिल्ली सावरतोय, बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण, पावसाच्या या धारेत कोणी तृप्त करतोय आपले मन, कोणासाठी गर्द गहिरा कोणासाठी हिरवा रान, पाऊस म्हणजे स्वर्गीय धुंदी, हरून जाई देहभान, अहो हरून जाई देहभान। सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आज तुम्ही बघू शकताय मी एकटाच आहे, कारण तुम्हाला जास्त कुजबुज ऐकू येत नाही आहे ना। शुभाने अमृत असले की कशी बडबड बडबड असती, आज ते नाही आहेत। मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आता महिनाभर कुठं जायचं नाही आहे, पण नाही, 2 दिवसातच मी परत कॅम्पिंगच्या दिशेने आलेलो आहे, मॅप लावलाय। ॲक्च्युली कामशेत मी क्रॉस केलंय, दुपारचे आता 3 वाजलेत। साधारण माझ्या घरापासून 50-1 किलोमीटर कॅम्पिंगचा हा स्पॉट आहे, आणि ह्यावेळेला ग्रुप कॅम्पिंग करणार आहे, त्याच्यामुळे मी एकटा असलो तरी मी आलो आहे, पण एकटा मी ग्रुप म्हणजे एकटा मी कॅम्पिंग करणार नाही, तुम्हाला सांगितलंच आहे मी मागे। 1.5 किलोमीटर राहिले, 4-5 मिनिटात जाऊ असं अंदाज आहे मला। रस्ता खराब आहे, ठीक आहे, थार आहे। सो बघूयात आपण कोण कोण आहे तिथं। अरे हो बाई, जातो। किशोर सर आहेत, श्रीराम पण आहे, आणि बहुतेक फॅमिली कॅरॅव्हॅन म्हणजे मुंडे सर हे आहेत। सो जाऊयात आपण आता। हां बरोबर, इथून लेफ्ट आहे। सो हे बघा काय निसर्ग आहे, भारी आहे, एक नंबर इकडं। मित्रांनो ऑलमोस्ट आता 5:15 झालेत, आणि वातावरण बघा जबरदस्त, काय पाऊस पडतोय खतरनाक, आणि आता जस्ट थांबलाय मी आल्यापासून आहे ना, लिटरली कंटिन्यू पाऊस आहे। साधारण 2 वाजता मी आलो आणि आता 5:15 झालेत, म्हणजे 3:15 झालंय, कंटिन्यू पाऊस पडतोय 3 तास झाले। आणि छोट्या कुठे चाललाय तुम्ही? होय, आणि एकदम अबँडंट आहे बघा, सप्पर। रात्री आपण आहे ना घोस्ट सर्च करायला जाऊ। कॉफी कॉफी, आलो आलो जाऊ ना आपण। आल्या आल्या धांडे सरांनी मस्त कॉफी केली होती, पण एवढा पाऊस पडत होता त्यामुळे मला कॅमेरा घेता नाही आला। हे बघा, हो, आणि आल्या आल्या एक्साइटमेंट माझी बघा, मी इकडे गाडी अशी घेतली आणि टर्न मारला ना तर बरोबर ह्या खड्ड्यात गेली। बघा बघा, 4x4 टाकून काढली गाडी। हे बघा असा सेटअप लावला आहे, इकडे धांडे सरांची गाडी आहे, लिजेंडरी एंडेवर। आलो आलो आलो, आणि मस्त कॉफी, मस्त कॉफी कॉफी कॉफी। महेश सर काय म्हणताय? कॉफी प्या हा, आणि लसूण सोलायला मदत करा। आलो ना लगेच लगेच लगेच। वाव, इकडे काय चाललंय? कोबूचा फ्लॉवर, सॉरी मी कोबू आणि फ्लॉवर मध्ये मला कन्फ्युजन होत। काय चाललंय? अच्छा कॉफी तुम्हीच बनवली का? वाव, म्हणजे ह्या नजरेचं सुंदरता मी वर्णन नाही करू शकत, एवढा सुंदर आहे। ॲक्च्युली पाऊस एवढा जोरात पडतोय ना आला की, म्हणून मला ड्रोन उडवता येत नाही आहे, नाहीतर ते मी धबधबे असले दाखवले असते ना तुम्हाला। माय गॉड, किती धबधबे आहेत, मोजायचे का आपण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 27, 28, ओ माय गॉड, तो कसला रिव्हर्स होतोय वॉटरफॉल। 28, 29, आई शपत, जब्बर जब्बर, 30, ओ माय गॉड, 50 वारे, 50 बघा ना, 30 वॉटरफॉल आहेत, आणि हे सगळे बघा ना पडीक घरं आहेत, आणि इथे आम्हाला कॅम्पिंग करायला मिळाली आहे, तेच भारी वाटतंय। त्या घरांमुळे ना हवा आडती आहे, सो त्याच्यामुळं आम्हाला गाड्या लावता येतात, तरी पण तार बघा कसलं उडतंय डेंजर। आणि ही स्ट्रीम बघा ना, वॉटर स्ट्रीम सगळी इकडे खाली येते, आणि एकदम स्वच्छ पाणी आहे। हे बघा हे बघा,
आणि लिटरली ना बघा ना घोट्यापर्यंत पाणी क्लास. चला आता लसूण सोलायला मदत करू आपण. मला काम आहे अरे, मला लसूण सोलायचं आहे. लांब नका जाऊ, लांब नका जाऊ. पाऊस चालू झालेला आहे आणि इकडे मस्त मॅडमची भजी चालू आहे. अरे नेहमीप्रमाणे वा. आणि एक गडबड झालेली आहे, झाडं विसरलेत सगळे. कोणाकडंच नाही आहे, 5-6 गाड्या आहेत. कमालच आहे. मग अहो सर, मी गाडीमध्ये वेगळं किट आहे पण ते मी हा तसंच झालं सेम. जबरदस्त. इकडे सर बसलेत. इकडे काय झालंय सर? अच्छा, शालो फ्राय, भोपळा शालो फ्राय. आणि अचानक पाऊस थांबतो इकडे ना, अचानक येतोय. हे बघा ढग, बघा कसे पळत आहेत. हे बघा, थोडं स्थिर होतो मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ऍक्च्युली हा तार्प लावला होता इथं, पण बसायचा प्रयत्न चालला होता आमचा, पण आहे ना लीक होतोय. हे बघा सगळं पाणी पडतंय. आणि इकडे एक टेंट लावलाय श्रीरामनी, आणि हे सरांची गाडी आणि थार. मी काही टेंट उघडला नाही, म्हटलं एकटाच आहे, काही गरज नाही आहे, आपलं गाडीत मस्त झोपता येईल. काय होतं आणि मग वारं वगैरे असलं ना की मग प्रॉब्लेम होतो. वारं आणि पाऊस, एकट्या माणसाला खाली गाडीत झोपता येतं, वरती काही गरज नाही म्हटलं, आवाज नाही येणार. आणि मागच्या वेळेला, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे काय तारांबळ झाली. सो त्याच्यामुळं अमृत आणि शुभन असल्यामुळं म्हटलं आपलं गाडीतच झोपता येईल. हॉर्निंग वगैरे, ओ माय गॉड, काढत पाय गेला होता बघा. मस्त हॉर्निंग घेतल्याचा फायदा झाला आहे. 180 आली की म्हणजे अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आपल्याला तार्प लावायची गरज नाही पडणार. आता कसं होतं, ह्या बाजूला इकडून हवा वगैरे आली की भिजते. आणि मंडळी भजी झालेली आहेत, खाऊन बघू आपण. हां, मीठ कमी आहे, थोडं मीठ कमी घातू मी पण. ए पिल्लू, आणि इथं मसाले भाताची तयारी सुरू आहे. धांडे सर मस्त टोमॅटो चिरत आहेत, कांदा ऑलरेडी चिरून झालाय, आणि इकडे फ्लॉवर चिरून झालाय, आणि वाटाणा इकडे कुकर ठेवलाय. आणि अजून भजींचा राऊंड चालू आहे, मला वाटते चौथा पाचवा राऊंड असेल. अच्छा, मिरची भजी आहे का? ग्रेट. अरे बापरे बापरे, तिखट नसेल तर खाईल मी, नाहीतर मग नको. सॉरी सॉरी. अरे बापरे बापरे बाप. हा हा पुलाव कुठला? मसाला पुलाव. व्हेज पुलाव नाही, तसं नाही, तुमचं पॅटर्न तो जसा ठेचा आहे तसा नाही ना, नॉर्मल ना, नॉर्मल आहे. ओके, हो तर मित्रांनो, मस्त बार्बीक्यूचा प्रताप चालू आहे आमचा, चिकन तंदुरी पार्टी. छत्री पकडू आपण, वारं लागेल ना, वारं नाही पावसासाठी छत्री पाहिजे. तुफान वारा आहे, तुफान असं नाही सांगता येणार मला, दिसणार नाही ऍक्च्युली तुम्हाला. हे बघा, तार पुरून बघा. गटारी म्हणल्यावरती त्याचा कार्यक्रम वाटतो नाही, ते आत्ताच्या पिढीने केलंय ते. अरे देवा, अरे अर लगेच
लग जास्त कोळसा जास्त झाला का? बरं उचलून घेऊ आपण, थांबा हा करपायला लागले, करपायला लागेल ते लगेच, हे काढून घेता येईल का? कसं काय गरम असेल सर, सुप्रभात मित्रांनो. काय पाऊस पडतोय रात्रभर, बाप रे बाप, कमाल कमाल कमाल. आणि अमृत आणि शुभा नाही आहेत, सो मी मिस केलं त्यांना, पण बाकीचे आहेत सर. खूप धमाल केली आम्ही काल. आणि ॲक्च्युली काय झालं, तंदूर भाजल्यानंतर मला काहीच ब्लॉक करता नाही आलं, खूप पाऊस आला, मग पटापट आम्ही आहे ना उभं राहूनच जेवलो पटापट, आणि झोपायला गेलो पाय वगैरे धुऊन. हे बघा जबरदस्त काय स्ट्रीम्स आहेत, सगळीकडून स्ट्रीम्स वाहतात आहेत, आणि काय कहर दिसतात आहेत धबधबे, बाप रे बाप. म्हणजे काल 30 होते तर आज जवळपास 40-45 झालेत, एवढा पाऊस पडला आहे रात्री आणि सकाळी. लिटरली पाऊस थांबलाच नाही आहे माहिती आहे का कालपासून. काल रात्री जो चालू झाला धो 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 धो, तो अजून चालूच आहे. हे बघा तुफान, आणि पाणी किती साचलं आहे बघा ना, आणि मुरमाड आहे थोडंसं, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गाड्या निघतील. मला फक्त EV काळजी होती, पण नाही वाटत मला काय प्रॉब्लेम येईल. बघा आणि नशीब आहे मागे जो बिल्डिंग येत नाही या इकडच्या, त्यांच्यामुळं हवा नाही लागली, नाही तर काय खरं नव्हतं. आणि आपण RTT उघडला नव्हता, त्याच्यामुळे काय गाडीत मी मस्त झोपलो, काहीच प्रॉब्लेम नाही, कसला आवाज नाही, काय नाही काय नाही. जब्बर जब्बर जब्बर. ही स्ट्रीम बघितली का तुम्ही? हे बघा, ओ माय गॉड, कसली वाहती आहे जबरदस्त. हे बघा, हो कडक, एकदम स्वच्छ पाणी आहे. ॲक्च्युली हा प्रोजेक्ट का हे झालं काय कळत नाही मला, कारण जे म्हणून गावात आहे आम्ही. लिटरली मला असं वाटतं की लवासाला जो इश्यू झाला असेल कदाचित तो इश्यू यांना झाला असेल, कारण बघा ना केवढे एक एक मजले बांधून बंद आहे सगळं. आणि मला तर असं वाटतं आहे की 200 तरी बंगले असतील सगळे. फक्त इथंच नाही आहे, खाली पण आहे बघा, खाली पण आहेत सुंदर. काल मी तरसाच्या शोधात मी बरेच फिरलो रात्री, हे घालून नाही का हुडी घालून, टॉर्च घेतली होती, पण काय मला काय तरस इथं नाही दिसले. आणि पाणी प्राणी नाही आहेत ॲक्च्युली इकडे, प्राणी नाही आहेत, पाणी जास्त आहे पावसाचं. बघू आता ॲक्च्युली काय झालं आहे. ओ माय गॉड, पाणी पाणी आहे नुसतं. बघा ॲक्च्युली काय झालं आहे, मी मागे किचन सेटअप आहे आपला, सो आता बघतो सरांच्या इथं कॉफी वगैरे, ब्लॅक कॉफी बनवतो. ॲक्च्युली मी काय झालं आहे, कॉफी पण विसरलो आहे बहुतेक, घेतो सरांकडून आता. बरं करायची असे ग्रुप कॅम्पिंगचा हा फायदा असतो, आपल्याकडं नसेल तर आपल्या मित्रांकडून घ्यायचं. सो मित्रांनो, सकाळचे आता वाजलेत 11:30 आणि आम्ही सगळ्यांनी रॅपअप केलं आहे. कुठं नाही थांबलोय, असंच गाड्या निघतात येत ना म्हणून थांबलोय. आता जाऊ ना, हा बस ना बिंदास, बस बसती का आता? नाही नाही इधर आजा ना, हा बैठ जा, बिठाऊ क्या? हा वो आ रही है, वॉशरूम करने गए सब लोग. ओके सो एक मिनट, अंकल आप इंग्लिश व्लॉग्स बना रहे हो? नहीं मराठी. सो मित्रांनो, मला माहित नाही मी हा व्लॉग अपलोड करेल किंवा नाही करेल, कारण मला जास्त काही शूट करता आलं नाही, कारण आम्ही कुकिंग पण केलं ना भर पावसातच केलं. अजिबात म्हणजे तार्पच्या खाली पण ओयनिंगच्या खाली पण बसता येत नव्हतं, एवढी परिस्थिती डेंजर होती. आम्ही कालपासून जे रेनकोटमध्ये म्हणजे पोंचोमध्ये येतो, हां असंच आहे. सो कॅमेरा काढायला मला म्हणजे असं सेफ नाही वाटलं, म्हटलं पाणी वगैरे गेलं तर खराब होईल मग कॅमेरा. सो चला आता बघूयात, सगळ्यांचं चाललंय वॉटरफॉलला जायचं आहे. कुठलं वॉटरफॉल आहे सर म्हटले फेमस आहे, सो तिकडे जाऊयात आणि मग बघूयात काय तुम्हाला छान वाटलं मला दाखवायचं तर दाखवूयात. ओके मित्रांनो, हे बघा मी तर रॅपअप केलंय आणि इकडे सगळ्यांचं रॅपअप झालंय, पण नेमका लफडा असा झालाय की महिंद्रा स्कॉर्पिओ N4 व्हील ड्राईव्ह बंद झाली आपोआप, त्याची बॅटरी डाऊन झाली आहे, काय माहीत नाही कसं काय. आणि आता हिच्यावरून लावणार आहे,
बापरे, काय ना काहीतरी ऍडव्हेंचर होत असते आणि आम्हाला कंटेंट मिळत असते. मागे एकदा BMW झाली होती अशीच, आपण थार लावली होती आणि आता फोर्ड इको स्पोर्ट्स लावलेली आहे. ती काढा सर एक मिनिट. झाली झाली झाली. चला हिच झालं काम. मोर्या, चला आता इव्हीच बघू. अरे कसं काय यार, कसं काय कंटेंट घेणं आहे ना आपण आता सगळेच आहे. हो हो, सगळेच आहे. आपण बघ मारून स्टार्टर. चावी. चला बघूयात आता इव्हीचा काय विषय आहे. अरे महिंद्राचं ते म्हणलंय मला की 2-3 वेळा झालेलं आहे असं व्हायला नाही पाहिजे, कारण आता थार पण लगेच चालू झाली. आता हिचा तर आवाज पण नाही येणार चालू झालेला. ही डाउनलोड ही व्हायला काय कर झाली. घे बरं माग. हॅलो, आवाजच नाही भाई इला तर. रे जागेवर मार, जागेवर मार, तिकडं तिकडं. हा चेरी ऑन केक क्लास मस्त. जाऊ दे, डायरेक्ट बाहेरच जाऊन थांब. गेली की काहीच नाही प्रॉब्लेम. हो इव्हीचंच टेन्शन होतं आम्हाला, बाकी काहीच नव्हतं प्रॉब्लेम. गेली इव्ही, काहीच नाही अडचण. शाबाश. सो मित्रांनो, ऑलमोस्ट सगळ्या गाड्या मी बाहेर काढलेल्या आहेत आणि शुभा आणि अमृता हे बघा. नाही शुभा, तुझी जागा बघ कुणी घेतली आज. मस्त चिल मध्ये मागे बसल्या त्या दोघी. सो आता आम्ही लाईनअप लावतोय आणि चला वॉटरफॉल कडे निघू मागाशी सांगितल्याप्रमाणे. चलो ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, भिजलेल्या या संध्याकाळी हिरवी चिंब अशी पायवाट. बांधावरून चालताना मला आज भूतकाळ आठवतोय. धबधब्याच्या ओढ्यातून आज मी चिल्ली पिल्ली सावरतोय. बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण. पावसाच्या या धारेत कोणी तृप्त करतोय आपले मन. कोणासाठी गर्द गहिरा, कोणासाठी हिरवा रान. पाऊस म्हणजे स्वर्गीय धुंदी. हरून जाई देहभान, अहो हरून जाई देहभान. सो मित्रांनो, मस्त आम्ही धबधब्याकडे चाललेलो आहे. तुम्ही बघितलं, अरे बापरे फुल. आणि एक तर माझा पाय लचकलाय मुरगाळलाय, पण चाललोय आता हळूहळू. सगळे चाललेत. मी पण मस्ती करणार. मी पण जाणार धबधब्यात. काय पाऊस पडतोय, तुफान आहे बघा. काय शेतं अशी मस्त भरलेली आहेत आणि थंडगार पाणी आहे. वा, ए फोटो नाही व्हिडिओ. चल नाही फोटो नाही, मोबाईल मी निका, मोबाईल मी लाया नाही ना. ओय सहीच डायरेक्ट पाय ठेवतो ना सर.
मित्रांनो, लिटरली इतके धबधबे येत नाही तर छोटे बारीक आहे बघा, काय जबरदस्त दिसतात हे. वाव, क्लास क्लास एकदम. आणि पलीकडच्या बाजूला पण आहे, झाडांमुळे दिसत नाही आहे. कडक कडक. आणि खूप खाली गाड्या लावल्यात, खूप उंच आलो आहे आपण. चला आता बाहेर, म्हणजे खाली जायचा प्रयत्न आमचा आहे. आता हळूहळू जाऊयात, कारण खूप घसरड आहे आणि छोटी मुलं पण आहेत आपल्याबरोबर. नेऊया सगळ्यांना सांभाळून. आता सगळ्यांची मस्ती आणि फोटो चालू आहेत. भारी स्पॉट आहे, भारी स्पॉट आहे. आणि बरं झालं वरती आलो, असं वाटत होतं मला खूप उंच आहे, घसरडा असेल. हे बघा सगळे थांबले तिथे, बघा ना गुडघ्या पर पाणी. हा, फुल ट्रॅफिक आहे बघा. जाऊ दे गेला. तिथं पुढं पण आहे बघा. अरे कुठं डेंजर पाणी. काय होतंय, झपकन एखादी जर आली ना तर मग ते प्रॉब्लेम होईल. काय करायचं, नदी ओढा असेल. मित्रांनो, आर्टिका घालणार आहे बाबा हे आता. जाईल ना, काहीच नाही प्रॉब्लेम. आर्ट ही गेली ना तुमची पण जाईल मोबिल. येऊ तो मंडळी किशोर सर आता गाडी टाकणार त्यांची. ऍक्च्युली ठीक आहे, ते लांब चाललेत ना, सो आता आर्टिका गेली म्हटल्यावर आरामात थार जाईल. पण मी आपलं सामना आहे सगळ्यांसाठी, मला काय जवळ जायचे, सगळे आम्ही बरोबरच जाणार. ओके, तर मित्रांनो, किशोर सरांनी गाडी आणलेली आहे, थार घेऊन आता ते चाललेले आहेत त्यावेळे पाण्यात. मग अशी आर्टिका गेली, सो आता ते जातील आरामात. सो आरामात आरामात.
2 hours later. सो मित्रांनो, तिथून बाहेर पडलोय. आता 4:15 वाजलेत. काय पाणी होतं, डेंजर. ऍक्च्युली किशोर सर गेले ना तेव्हा जास्त पाणी होतं. मी गाडी घातली तेव्हा पाणी बऱ्यापैकी कमी झालं होतं. आणि सगळेच ऍक्च्युली काय झालं माहिती का, तिथले जे पोलीस वगैरे होते ना ते म्हटले तुम्ही अजिबात पुढं गाड्या लावल्यात ना, त्यांनी पटापट गाड्या काढा. त्यांना रिक्वेस्ट केली मी, म्हटलं मागं आमचं म्हणजे ईव्ही आहे ती, तिच्यामध्ये लेडीज वगैरे आहेत. नाही म्हणले सगळ्या निघतील गाड्या, आता काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही व्हा पुढं, तुमच्यामुळं मग ट्रॅफिक होईल परत. सो मग मी गाडी काढली. सो मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट तर नक्की करा, मी वाट बघत असतो. आणि खूप आवडला व्हिडिओ तर शेअर नक्की करा आपल्या मित्रांबरोबर आणि फॅमिलीजबरोबर. सो चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.